Hello students, here we will see the next topic of 10th chapter, animal tissue is the types of simple epithelium. In last lecture we have seen three types of simple epithelium: squamous epithelium, cuboidal epithelium and columnar epithelium. Here we will see the ciliated epithelium, glandular epithelium, sensory epithelium and germinal epithelium. Ciliated epithelium, in this type of epithelial tissue, cells of this tissue are columnar or cuboidal. Free end of cell is broad and narrow end is rest on basement membrane, which is non-cellular double layer basement membrane on which this narrow end is rest. Free end of cell produces hair-like structure called as cilia. They have oval-shaped nucleus present at the base of the cell. Ciliated epithelial tissue madhe cells columnar astat kiwa cuboidal astat. Tyanche je free end ahe te broad asta ani yanche je narrow end ahe te ya basement membrane var rest zalel asta. Yacha free end la hair like structure hai jala cilia mantat ani yacha madhe oval shaped nucleus hai je yacha base la ahe. Then what is the location of ciliated epithelium? It is present in the buccal cavity of frog, upper respiratory tract means nasal cavity, trachea and oviduct of vertebrates. Manje vertebrate cha upper respiratory tract madhe manje nasal cavity madhe pharynx nantar trachea madhe astat ani female reproductive system cha oviduct madhe कशाची लाइनिंग असते सिलिएटेड इपिथेलियमचे. प्लस ह्या फ्रॉगच्या ब्यूकल कॅव्हिटीमध्ये सुद्धा असतात. टू क्रिएट अ मूवमेंट ऑफ मटेरियल इन कॉन्टॅक्ट इन स्पेसिफिक डायरेक्शन. टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ ऑरिजिन पार्टिकल इन टू दी ट्रॅकिया. सिलिएटेड इपिथेलियम मटेरियलची मुवमेंट प्रोड्यूस करतात जे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि ही जी मुवमेंट असते एक स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये असते. ट्रॅकियामध्ये ती बाहेरच्या साईडला मुवमेंट होते तर ओव्हिडक्टमध्ये आतल्या साईडला सिलिया मूव होतात आणि ओहमला आतमध्ये पुश करतात. डस्ट पार्टिकल फॉरेजिन मटेरियल ट्रॅप केलं म्युकसमध्ये, असं म्युकस विथ डस्ट हे कुठे पुश केलं जातं? टुवर्ड्स दी आउटर रिजन. कुठे पुश केले जातात? नेझल कॅव्हिटीकडे, नोजमधून ते बाहेर काढून दिले जातात. तर इथे बाहेरच्या साईडला मुवमेंट होते तर इथे आतल्या साईडला मुवमेंट येते. मुवमेंट ही कशी असते? मटेरियलची मुवमेंट स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये असते, एकाच डायरेक्शनमध्ये, एकतर आत होईल किंवा एकतर बाहेर होईल. इथे बाहेर होते तर इथे आत होते. हे या सिलिएटेड इपिथेलियमचं फंक्शन आहे. देन वी विल सी द फिफ्थ टाईप ऑफ simple epithelium is glandular epithelium. Glandular epithelium may be columnar or cuboidal or pyramidal in shape. Glandular epithelium scattered into the columnar epithelium means a brush border columnar epithelium or ciliated columnar epithelium. Single cell of glandular epithelium called as goblet cells. Goblet cells are scattered into the brush border columnar epithelium or ciliated epithelium. Glandular epithelium ek aste, single aste, ti columnar aste kiwa ti cuboidal aste kiwa ti pyramidal shape che aste. Goblet cell ya madhe madhe vikhurlele astat. Konacha madhe? Ya सिलिएटेड इपिथेलियमच्या मध्ये मध्ये ह्या गोबलेट सेल्स स्कॅटर्ड म्हणजे विखुरलेले असतात एक एक मध्ये. फॉर एक्झाम्पल, जर शेती सगळी आपली जवारची असेल तर मधूनच एखादं बाजराचं कणीस आलेलं आहे. तसं इथे सगळ्या कॉल्युमनार इपिथेलियम आहे मध्येच एखादी गोबलेट सेल आहे, किंवा सगळ्या सिलिएटेड इपिथेलियम आणि मध्येच एखादी काय असते? गोबलेट सेल असते. ही गोबलेट सेल किंवा ग्लँडुलार इपिथेलियम कोणकोणत्या शेपची असते? ती क्युबॉइडल, कॉल्युमनार किंवा पिरॅमिड असते. ग्लँडुलार इपिथेलियम हॅव ओहल शेप्ड न्यूक्लियस प्रेझेंट ॲट द बेस. दे हॅव सिक्रेटरी ग्रॅन्युल्स विच अ सिक्रेट म्युकस. इट्स अप्पर मार्जिन रप्चर अँड सिक्रेट म्युकस.
का बरं यांना गोबलेट म्हटलं जातं, याच्यामध्ये जास्तीत जास्त सिक्रेटरी ग्रॅन्युल्स प्रोड्यूस होतात, म्युकस प्रोड्यूस केलं जातं, आणि अपायकल मार्जिन याची वरची मार्जिन रप्चर होते आणि काय सिक्रेट होतं, म्युकस. याचं ओहल शेप्ड न्यूक्लियस असतं, ते खालच्या साईडला असतं, हे वरच्या साईडला ही रप्चर होऊन काय सोडलं जातं बाहेर, म्युकस. म्युकस इज लुब्रिकेटिंग फ्ल्युड विच लुब्रिकेट द पॅसेज ऑफ इंटेस्टाईन ऑर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट और इट लुब्रिकेट द पैसेज ऑफ रेस्पायरेटरी ट्रैक्ट. म्यूकस जे है तो इंटेस्टिनल ट्रैक्टला लुब्रिकेट करते कि डायजेस्टिव ट्रैक्टला लुब्रिकेट करते, ज्यादा फ्रिक्शन होत नहीं, घर्षण होत नहीं, लुब्रिकंटच काम करते हा म्यूकस. तसच रेस्पायरेटरी ट्रैक्ट मधे सुधा हा म्यूकस लुब्रिकेशनच काम करते. म्यूकस जे आहे रेस्पायरेटरी ट्रॅक्ट मध्ये फक्त पॅसेजेस लुब्रिकेट करत नाही तर फॉरेजिन पार्टिकल, डस्ट पार्टिकल याला ट्रॅप सुद्धा करतात. तर हे या गोबलेट सेलचं फंक्शन आहे. ग्लँड्स आर ऑफ टू टाईप, युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर ग्लँड फॉर एक्झाम्पल गोबलेट सेल. मल्टीसेल्युलर ग्लँड मीन्स हॅव्हिंग नंबर ऑफ सेल्स, एक्झाम्पल सलायवरी ग्लँड. डिपेंडिंग ऑन द मोड ऑफ सिक्रीशन दे आर डिवायडेड इन टू टू टाइप्स, एक्झोक्राईन अँड एंडोक्राईन. ए ग्लँड हॅव्हिंग डक्ट कॉल्ड ॲज एक्झोक्राईन ग्लँड अँड डक्ट लेस ग्लँड कॉल्ड ॲज एंडोक्राईन ग्लँड. एक्झोक्राईन ग्लँड हॅव्हिंग डक्ट टू कॅरी देअर सिक्रीशन ॲट दिस साईट अँड एंडोक्राईन ग्लँड डज नॉट हॅव डक्ट, दे पोअर देअर सिक्रीशन डायरेक्टली इन टू ब्लड अँड ब्लड कॅरी इट टू द साईट ऑफ ॲक्शन. Generally, exocrine gland secrete enzymes and endocrine gland secrete hormones. And this goblet cell secrete mucus which lubricate the respiratory or digestive tract. Glands ha don prakarche astat, unicellular kiwa multicellular. Unicellular manje single cell asne goblet cell, multicellular manje ekapeksha jast cells ne tayar zalela structure salivary gland. यांच्या मोड ऑफ सिक्रीशनवरून परत यांचे दोन टाईप पडले, एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन. एक्झोक्राईन म्हणजे ज्यांना डक्ट असते ज्या ग्लँडला, त्यांचं सिक्रीशन त्याच्या सहाय्याने कॅरी केलं जातं. सलायवरी ग्लँड आहे आतमध्ये आणि तिला डक्ट आहे, त्या डक्टच्या सहाय्याने सलायवा कुठे सिक्रीट होतं, आपल्या माउथच्या कॅव्हिटीमध्ये, म्हणजे त्यांना कॅरी करण्यासाठी काय आहे, डक्ट आहे. तर एंडोक्राईन ग्लँड ह्या डक्टलेस ग्लँड असतात. फॉर एक्झाम्पल थायरॉइड ग्लँड जी आपल्या नेकमध्ये असते, तिला डक्ट नाही आहे. पिट्युटरी ग्लँड, एड्रिनल ग्लँड डक्टलेस ग्लँड आहे, त्या त्यांचं सिक्रीशन हार्मोन डायरेक्ट कशामध्ये सोडून देतात, ब्लडमध्ये. आणि ह्या जनरली काय सिक्रीट करतात, एन्झाइम्स. आणि ह्या गोबलेट सेल काय सिक्रीट करतात, म्युकस. जो म्युकस रेस्पायरेटरी आणि डायजेस्टिव्ह ट्रॅक्टला काय करतो, लुब्रिकेट करतो. देन वी विल सी द सिक्स्थ टाईप ऑफ सिम्पल इपिथेलियम, सेन्सरी इपिथेलियम. सेन्सरी इपिथेलियम इज मॉडिफाईड कॉल्युमनार अँड न्यूरोसिक्रेटरी सेल्स दोघांनी मिळून कॉल्युमनार इपिथेलियम, ब्ल्यू कलरच्या कॉल्युमनार इपिथेलियम आणि ह्या रेड कलरच्या न्यूरोसिक्रेटरी सेल्स दोघांनी मिळून कोणती इपिथेलियम तयार केलेली आहे, सेन्सरी इपिथेलियम. मॉडिफिकेशन झालं, एका सेलमध्ये दुसऱ्या सेल्स काम करतायत, दोघं मिळून काम करतायत आणि यांना म्हटलं जातं सेन्सरी इपिथेलियम. न्यूरोसिक्रेटरी सेल्स आहेत रिसेप्टर सेल्स, याच्या एका साईडला असतात डेंड्रॉन्स, तर दुसऱ्या साईडला असतात एक्झॉन. याच्या एक्झॉन पुढच्याच्या डेंड्रॉनला, मग हा सायटॉन, सायटॉन म्हणजे सेल बॉडी, मग हा एक्झॉन, असे कुठपर्यंत कनेक्ट असतात, हे ब्रेनपर्यंत. या कॉल्युमनार इपिथेलियमचं जे फ्री एंड आहे, हेअर लाईक स्ट्रक्चर असतात सिलिया. या सिलिया एक्सटर्नल किंवा इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये झालेला चेंज म्हणजेच स्टिम्युलस परसिव्ह करतात, म्हणजेच रिसिव्ह करतात. यांना कळतं काय बदल झालं, बाहेर पिंट असते, पंक्चर झाले का स्किन, वेदना होत आहेत का, किंवा आपण जे पिलं आहे पाणी किंवा अन्न खाल्लं आहे ते खारट आहे, गोड आहे, तिखट आहे, किंवा आपण आवाज ऐकतो वेगवेगळे, आपल्याला दिसतंय सगळं, हे कोणत्या सेल्समुळे आहे, सेन्सरी इपिथेलियम. त्या काय रिसिव्ह करतात, स्टिम्युलस रिसिव्ह करतात. बाहेर झालेला बदल स्टिम्युलस रिसिव्ह करायचं काम कोण करतात, ह्या सेन्सरी इपिथेलियम. दे आर लोकेटेड इन आयज. ऑल्फॅक्टरी इपिथेलियम मीन्स दे आर प्रेझेंट इन नोज, दे आर प्रेझेंट इन इयर, दे आर प्रेझेंट ऑन रेटिना ऑफ आय. वॉट इज द फंक्शन इन नेझल इपिथेलियम, सेन्सेशन ऑफ स्मेल. वॉट इज द फंक्शन ऑफ सेन्सरी इपिथेलियम इन इयर, हिअरिंग. वॉट इज द फंक्शन ऑफ सेन्सरी इपिथेलियम ऑन रेटिना ऑफ आय इज द साईट. मॉडिफाईड कॉल्युमनार इपिथेलियम आणि न्यूरोसिक्रेटरी सेल्स याच्यापासून तयार झालेला हा सेन्सरी इपिथेलियम, याच्या फ्री एंडला सिलिया असतात
आणि ह्या सिलिया स्टिम्युलस रिसीव करतात आणि तो जो चेंज आहे तो कोणताही असू शकतो. मग तो जर त्या नाकामध्ये असेल तर स्मेल असेल, कानामध्ये असेल तर तो साऊंड असेल. हा चेंज त्या परस्यू करतात आणि याचं रूपांतर इम्पल्समध्ये इलेक्ट्रिकल चार्जमध्ये केलं जातं आणि पुढे पुढे ब्रेनपर्यंत ते कॅरी केलं जातं. तर ह्या सेन्सरी इपिथेलियम काय परस्यू करतात? स्टिम्युलस इन एक्स्टर्नल ऑर इंटरनल एन्व्हायरमेंट, म्हणजे आतल्या किंवा बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये झालेला बदल, स्टिम्युलस परस्यू करायचं काम कोण करतं? सेन्सरी इपिथेलियम. देन लास्ट टाईप ऑफ सिम्पल इपिथेलियम इज जर्मिनल इपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियम लाइन्स सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स ऑफ टेस्टिस. टेस्टिस इज अ मेल रिप्रोडक्टिव ऑर्गन. ओहरी इज फीमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन. ओहरी इंटरनली लाइन बाय जर्मिनल इपिथेलियम एंड दिस सेमिनिफेरस ट्यूब्यूल इंटरनली लाइन बाय जर्मिनल इपिथेलियम. दीज सेल्स मियोटिकली डिवाइड एंड प्रोड्यूस हैप्लॉइड गैमिट्स. मेल प्रोड्यूसेस हैप्लॉइड गैमिट स्पर्म एंड फीमेल प्रोड्यूसेस हैप्लॉइड गैमिट ओहम. फिमेलमध्ये असतील जर्मिनल इपिथेलियम तर ओहम प्रोड्यूस करतात मिओसिस नंतर, आणि जर त्या टेस्टिसमध्ये या सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतून असतील तर इथे मिओसिस नंतर काय प्रोड्यूस करतात? स्पर्म प्रोड्यूस करतात. हे याचं फंक्शन आहे. देन वी विल सी द सेकंड टाईप ऑफ इपिथेलियल टिश्यू इज कंपाउंड इपिथेलियल टिश्यू. फर्स्ट वी विल सी द सिंपल इपिथेलियल टिश्यू अँड देअर सेवन टाईप्स. यार compound epithelial tissue is then divided into two types, stratified epithelium and transitional epithelium. Stratified epithelium, compound epithelium means not a single layer, they have number of layers, more than two layers. Only one layer which is rest on basement membrane called as stratum germinativum, and above layers called as stratum corneum. Cells of free end lack their nucleus, they are flat and they may be degenerated after some time because new cells get their position. This stratum germinativum after mitosis division produces number of layers, number of cells, and which proliferate, means it push to नेक्स्ट लेअर. सिम्पल इपिथेलियल टिश्यूमध्ये बघितलं आपण बेसमेंट मेम्ब्रेनवर एकच सिंगल लेअर असतो सेलचा. इथे कंपाऊंड इपिथेलियममध्ये बेसमेंट मेम्ब्रेनवर एक सिंगल लेअर नाही आहे तर टू, मोर दॅन टू लेअर्स आहेत. फर्स्ट लेअर जो बेसमेंट मेम्ब्रेनवर रेस्ट झालेला आहे, या पहिल्या लेअरला काय म्हणायचं? स्ट्रॅटम जर्मिनॅटिवम. आणि या लेअरमध्ये या सेल्समध्ये कॅपॅसिटी असते टू डिवाइड मायटॉटिकली अँड प्रोड्युसेस न्यू सेल्स. या ज्या फ्री एंडच्या सेल्स आहेत ह्या फ्लॅट फ्लॅट होत जातात, त्यांचं न्यूक्लियस निघून जातं आणि काही दिवसांनी त्या सेल्स पण निघून जातात, न्यू सेल्स त्याची जागा घेतात. म्हणजे मायटॉटिकली ही डिवाइड होऊन ह्या सेल्स पुढे पुढे प्रॉलिफरेट होत जातात. कंटिन्युअसली यांच्यामध्ये रीजनरेशन चालू असतं. Location of stratified epithelium is epidermis of skin. It is present in the cornea of eye. It is present in esophagus, inside food canal. It is present in vagina as well as it present in rectum, means last part of digestive system where undigested food is stored. All these tract, rectum, vagina, then epidermis, cornea, there is a regeneration of cells takes place. This stratified epithelium, they regenerate mitotically and produce new layer, new cells. They having regeneration power. Function is protection. It protect underlying tissues. Structure of transitional epithelium is same like the stratified epithelium. Only first layer rest on basement membrane. The cells undergo change in their shape and size according to the degree of stretch, because it is present in the transitional epithelium, because its location is in urinary bladder. It is present in urinary bladder where when more urine is stored it can be stretched. These cells may be flat, means its shape change according to the degree of stretching. Here the cells at ट्रान्झिशनल इपिथेलियम ह्या स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम सारख्याच आहेत. खाली त्यांना बेसमेंट मेम्ब्रेन एकच लेअर
बेसमेंट मेम्ब्रेनवर रेस्ट असतो, त्याला आपण स्ट्रॅटिफाईड जर्मिनॅटिव्हम म्हणतो. आणि ह्या ज्या सेल्स आहेत ह्या यांचा शेप चेंज करू शकतात. युरिनरी ब्लॅडरमध्ये जसं जसं जास्त जास्त युरिन स्टोअर होता तसं तसं ते मोठं मोठं होत जातं, तशा तशा ह्या सेल्स स्ट्रेच होतात, फ्लॅट होतात, त्यांचा शेप बदलतो. म्हणजे डिग्री ऑफ स्ट्रेचिंगवरून या सेल्स त्यांचा शेप आणि साईज चेंज करू शकतात, त्या स्ट्रेच होऊ शकतात. ट्रान्झिशनल इपिथेलियम हॅव इलॅस्टिसिटी. फंक्शन इज डिस्टेन्शन ऑफ ऑर्गन. फॉर एक्झाम्पल, दे आर लोकेट इन युरिनरी ब्लॅडर. डिस्टेन्शन ऑफ युरिनरी ब्लॅडर बिकॉज ऑफ युरिन ह्या युरिनरी ब्लॅडरमध्ये प्रेझेंट आहेत. आणि युरिनरी ब्लॅडरचं डिस्टेन्शन म्हणजे मोठा होतो युरिनरी ब्लॅडर, जसं जसं याच्यामध्ये युरिन स्टोअर केलं जातं तसं तसं तो मोठा होतो, ह्या सेल्स स्ट्रेच होतात आणि त्यांचा शेप आणि त्या बदलतात स्ट्रेचिंगच्या डिग्रीवरून. तर असे हे टाईप्स बघितले आपण इपिथेलियल टिश्यूचे. याच्यानंतर आपण सेल्सचे जंक्शन्स बघूया आणि कनेक्टिव्ह टिश्यू.